नागराज मंजुळे यांनी त्यांच्या नवीन येणाऱ्या खाशाबा चित्रपटाची घोषणा केली, पण आपण जाणून घेऊ की खाशाबा नक्की कोण आणि त्यांनी काय केलं त्यांचा प्रवास थोडक्यात. पण जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर नवीन व्हिडिओ आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आताच लाईक आणि हो बेल आयकन ही दाबून घ्या. तर ही गोष्ट आहे भारताला 1952 साली पार पाडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलं वैयक्तिक कांस्य पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांची. सातारा जिल्ह्यात जन्माला आलेले खाशाबा वयाच्या अवघ्या 5व्या वर्षापासूनच कुस्तीतील बारकावे शिकू लागले. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी एका प्रसिद्ध पहिलवानाला चीटपट करून खाशाबांनी सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. पुढे सर्वदूर होणाऱ्या कुस्तीत सहभाग घेऊन धूळ चारू लागले. कराड येथील टिळक विद्यापीठात 1940 ते 1947 दरम्यान शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर खाशाबांनी आपलं संपूर्ण लक्ष कुस्तीवर केंद्रित केलं. त्यांच्यातील प्रतिभा ओळखून कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर खार्डेकर यांना खाशाबा मध्ये असलेल्या गुणांचं चीज व्हावं असं मनोमन वाटू लागलं. खाशाबांच्या वडिलांना देखील ही चांगली संधी असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी घरची शेती गहाण ठेवून खाशाबांना कुस्तीतील पुढच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूरला पाठवलं. कोल्हापूरच्या मराठा बोर्डिंग इथे राहून खाशाबा शिक्षण आणि तालीम यांचा अचूक मेळ बसवू लागले. गोविंद पुरंदरे या क्रीडा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाने त्यांचा ऑलिम्पिक स्पर्धेचा मार्ग सुकर झाला. फ्लायलाइट गटाकरता खाशाबांची लंडन ऑलिम्पिक मध्ये 1948 ला जेव्हा निवड झाली त्यावेळी ते 6व्या क्रमांकावर होते. इथवर पोहोचणारे भारतातील ते पहिले खेळाडू होते. खाशाबा गादीवरच्या कुस्ती प्रकार शिकलेले असल्याने आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आणि तेथील नियमांचे त्यांना फारसे ज्ञान नव्हते आणि त्यामुळे त्यांना पुढची फेरी देखील गाठता आली नाही. पण त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजे 1952 ला हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी असलेल्या ठिकाणी ज्यावेळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली तेव्हा खाशाबा पूर्ण तयारीनिशी कुस्तीच्या रिंगणात उतरले होते. हेलसिंकी इथे स्पर्धेला जाण्यासाठी पैसे नसल्याने गावकरी मंडळी यांनी लोकवर्गणी करून ओळखीच्या लोकांनी त्यांना जमेल तशी मदत करून पैसे उभे केले. प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर सरांनी तर खाशाबाला ऑलिम्पिक स्पर्धेला जाता यावं यासाठी स्वतःच घर गहाण ठेवून 7,000 रुपये उभे केले. खाशाबांचे कोल्हापूरचे प्रशिक्षक गोविंद पुरंदरे यांनी देखील 3,000 रुपयांची जमवाजमव केली आणि खाशाबा ऑलिम्पिक स्पर्धेला जाऊ शकले. त्या स्पर्धेत विविध देशातील 24 स्पर्धकांनी भाग घेतला होता. खाशाबांनी मेक्सिको जर्मनी कॅनडा येथील स्पर्धकांना नामवून सेमी फायनल पर्यंत मजल मारली. आंतरराष्ट्रीय राजकारण आडवं आलं नसतं तर खाशाबा सुवर्ण पदक घेऊनच परतले असत, कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ऑलिम्पिक स्पर्धेतील हे पहिलं वैयक्तिक पदक ठरलं होतं. खाशाबांच्या नावावर हा रेकॉर्ड जवळपास 44 वर्ष कायम होता. लियांडर पेस या टेनिसपटूचं नाव दुसऱ्या क्रमांकावर 1996 साली या यादीत समाविष्ट झालं. पदक पटकावून ज्यावेळी खाशाबा मायदेशी परतले त्यावेळी कराड रेल्वे स्थानकावर त्यांचे फार मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत करण्यात आले होते. शेकडो बैलगाड्या, ढोल ताशे, लेझिम पथक, आतिषबाजी, फटाक यांच्या धामधुमीत खाशाबांच्या गोळेश्वर या गावापर्यंत जंगी मिरवणूक निघाली. कमेंट करून सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली. व नवनवीन व्हिडिओंसाठी पाहत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू.